ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर मध्ये आपले स्वागत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फेरीवाल्यांचा प्रश्न अधिकृत की अनधिकृत या भानगडीच्या पलीकडे जाऊन पालिका प्रशासन आणि फेरीवाले यांच्या संबंधांची स्पष्टोक्ती करणं गरजेचं आहे, कारण यामुळे दिवसाच्या वेळी गर्दी आणि रात्रीच्या वेळी ट्रॅफिक होऊन सर्वसामान्य भरडला जात आहे. बदलापूर शहर एकीकडे विकासाकडे वळत असतानाच दुसरीकडे मात्र आतल्या प्रश्नांनी पोखरले जाऊ लागले आहे. अनेक मूलभूत प्रश्न आणि समस्या यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शहराचा विकास केला जात असला तरी त्याला शाश्वतीची जोड नाही. त्यातच आणखी एक मोठा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, तो म्हणजेच फेरीवाल्यांचा. फेरीवाले अधिकृत की अनधिकृत या भानगडीच्या पलीकडे जाऊन फेरीवाले आणि पालिका प्रशासन यांच्या संबंधांची स्पष्टोक्ती करणं तेवढेच गरजेचे झालं आहे. फेरीवाल्यांमुळे रस्त्याच्या आजूबाजूला परिसर व्यापला जाऊन त्यामुळे दिवसाच्या वेळी गर्दी व रात्रीच्या वेळी ट्रॅफिक मध्ये वाढ होताना दिसून येत आहे, आणि या सर्वांमुळेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता तरी फेरीवाल्यांचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष पालिका प्रशासन लावते का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. आदर्श तायडेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.